बघता काय सामील हो। नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। काही काही पदार्थ असे असतात ना की ते मी खूप प्रयत्न केले तरी मला जमत नाही। जसं आता काय सांगू तुम्हाला, खूप मोठी लिस्ट आहे, सांगेन कधीतरी। लोकांना असं वाटतं की शेफ आहे म्हणजे सगळं त्याला जमतं, तो शेफारलेला आहे, पण असं काही नसतं। कित्येक पदार्थ मला जमत नाही, मला नेहमी कंटाळा येतो। ते हे असतात नाही डोसे किंवा तुमचं आपण काय म्हणतो आंबोळ्या वगैरे, नेहमी मला तो तवा दिसला आणि ते झालं की मला अरे म्हटलं यार ते चिकटणं ते हे करणं, पण होतं कधी कधी। शेवटी कशी प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट। मला रेग्युलर डोसा खूप छान एकदम मस्त होतो, पण आंबोळ्यांच्या बी मला थोडीशी गडबड होते, तुमचे आप्य असतात त्यावेळी गडबड होते, आणि तशीच गडबड व्हायची अनरस्यामध्ये। सांगायचं कारण हे, पण त्यावर मात करता येते हे रात्र नक्की। तर अनरसे पूर्वी मी करायचो, काही जमले काही जमले नाही, पण आजचा अनरसा परफेक्ट जमेल नक्की, खात्री आहे। आणि त्यासाठी 3 दिवस आधी मी तांदूळ भिजवून ठेवले, रोज त्याचं पाणी बदलं, म्हणजे आज सकाळी भिजवले तांदूळ, रात्री 24 तास म्हणजे दुसऱ्या दिवशी 24 तास झाल्यावर पाणी बदलायचं, पुन्हा नवीन पाणी टाकायचं। ही प्रक्रिया 3 करायची आणि त्यानंतर हे असे तांदूळ तयार होतात। हे सुवासिक तांदूळ आहे, कुठलाही त्याला सुगंध असेल तर उत्तम। आणि हे 3 भिजलेले हे तांदूळ आहेत हे असे, आणि नंतर काय करायचं, हे जे भिजलेले तांदूळ आहेत हे असे वाळवून घेतले, हे 4th तांदूळ। आणि आता हे आंबूस थोडेसे झालेले तांदूळ मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ। आता हे माप घेतलं आपण, या वाटीची थोडी शीक भरलेली आहे, हे झालं तांदळाचं पीठ। आणि त्याच्या कमी साखर यात मिक्स करायची, मग साधारण पाऊण वाटी किंवा थोडी कमी अशी टाकायची। काही लोक गुळसुद्धा घालतात, पण मला साखरीचे आवडतात। आणि मी यात एक गंमत करतो की एक थोडं चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे त्याला जास्त चव येते। याला एकत्र करायचं आणि हे व्यवस्थित एकत्र व्हावं यासाठी काय करायचं, हे आपण एकदा शाळून घेऊ। आता यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं गोळा होईस्तोवर। तसे हे तांदूळ जे आहेत हे थोडे ओलसरच आहे, त्याच्यामुळे खूप जास्त पाणी आपल्याला लागणार नाही, पण तरीही असा छान गोळा करायचा आणि हुंडी ठेवायची। आता ही हुंडी या डब्यात 8 ते 10 दिवस ठेवायची आणि 8 ते 10 दिवसानंतर मग अनारसे बनवायचे। अनारसे बनवताना मग काही लोक केळं त्यात घालतात किंवा नुसतं दूध शिंपडलं तरी चालतं, बघू आपण वेळेवर काय करता येईल। आणि 7-8 दिवसानंतर अनारसाची हुंडी आपली तयार आहे, ती कशी झाली ते पहा। याची छान ओलसर झाली आहे। यामध्ये एक तर थोडंसं दूध शिंपडायचं किंवा केळं आणि याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि याचे अनारसे थापायचे। आता ही जी हुंडी होती आपली, हिला मी मिक्सरमध्ये बारीक केलं थोडंसं दूध घालून। खरं तर काय करतात माहिती का, जुन्या काळी आत्ता जरी मला एकचं मी मिक्सरमध्ये केलं असेल तरी पूर्वी काय करायचं की कुटायचे उखळ, पण आता उखळ नाही, कुटणारे लोकही नाही, कुटणारे हातही नाही, मिक्सर मात्र आहे। आपण मिक्सरमध्ये याला असं छान स्मूथ करून घेतलं आणि याचं आता आपण अनारसे बनवूयात। प्लॅस्टिकला छान तेल लावून घ्यायचं,
आणि नंतर याला असं बोटानी हे करतात, याला गौर उमटणे असं म्हणतात. म्हणजे छान तुमचा अनरसा जो असतो तो जाळीदार होतो. मग कोणी खसखस टाकतं काय टाकतं, मी आत्ता काही घालत नाही खसखस बिस्कस. आणि तूप जे आहे ते अगदी मंद कमी आचेवर ठेवायचं. तर असे हे अनसे दिवाळी नसताना सुद्धा आपण बनवले कशाला. अधिक मासाचा महिना आहे आणि जव्याला वाण देतात 33 अनसे. त्याच्याबरोबर काय डब्बा असतो छान पितळीचा, किंवा कोणी अजून निरांजन देतात, तबक देतात, काही देतात, द्या जव्यांना बोलवा, त्यांची खातीर करा, त्यांना छान गोळाधोळाचं जेवू घाला. आणि पाहत राहा मास रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा. शेअर करतील काही लोक, करतील करतील का? हे तर करतायत, बघता काय. सामील व्हा.